सरकार को बीजेपी का झंडा उठाकर ईडी की छापेमारी करनी चाहिए। अन्य राज्यों की तुलना में महाराष्ट्र में ईडी की छापेमारी कितनी है, इन आंकड़ों को सामने लाना चाहिए। ऐसी प्रतिक्रिया बच्चू कड़ू ने दी है। बच्चू कड़ू ने मोदी सरकार पर बोलते हुए कहा कि इस सरकार में महंगाई आसमान छू रही है। अच्छे दिनों के नाम पर सरकार ने जनता के साथ अनैतिक व्यवहार किया है, तो वही दूसरी ओर परिवहन मंत्री अनिल परब के घर पर ईडी ने छापा मारा है और मंत्री बच्चू ने इस पर कटु बात की है। बच्चू कड़ू ने मोदी सरकार से अन्य राज्यों की तुलना में महाराष्ट्र में ईडी द्वारा किए गए छापे की संख्या की घोषणा करने को कहा है। जर आपण जर पाहिलं तर मोदी सरकारांच्या या सगळ्याच्या मध्ये महागाईचा उच्चांक गाठलेला आहे, तो दरी टीव्हीवर त्याचा ब्रेकिंग होत नसेल तर एकंदरीत वाढलेली महागाई आहे आणि त्यांनी जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा केलेलं आंदोलन याच्यात प्रचंड तफावत आहे। जे धीरूभाई अंबानीनं केलं तेच मोदीजीनं केलं। जीव फुकटात दिला पण बिल मात्र त्याच्यापेक्षा महागात आकारलं, म्हणजे गॅस सिलेंडर फुकट पण गॅस महाग करून टाकलं। हा व्यवहार केला, सामान्य माणसासोबत व्यवहार केला, हा अव्यवहार आहे, व्यवहारही म्हणता येणार नाही। हा काही नैतिक व्यवहार नव्हता। एकाइकडे सिलेंडर वाटप करायचे आणि दुसरीकडे गॅस मात्र वाढून द्यायचा, असलेलं सिलेंडर बोकांडी बसलं आणि गॅस आता बंद आहे। तुझे एक तरी गोष्ट मोदीजीनं जे बोलले त्याची एखादी गोष्ट पूर्ण केली, एक आपल्याला मान्य करावं लागेल का काश्मीरची 370 कलमाच्या बाबतीत त्यांनी भूमिका घेतली असं ह्या बाजू जर सोडल्या तर सामान्याच्या हक्काच्या गोष्टी 50% नफा धरून भाव देऊ असं आपण म्हणत होते, तर आज 25% नफा धरून सुद्धा भाव देत नाही आहे। तुम्ही सांगत होते का कपास ज्या आमच्या अंगावर जे काही कपडे आहे ते शेतकऱ्याची मेहरबानी आहे, कापूस उत्पादक शेतकऱ्याची आहे, त्याला आम्ही कधी मागं पाहणार नाही, त्या कापसाचे काय हाल झाले। एकंदरीत जर आपण पाहिलं तर शेतीमध्ये सगळे कार्यक्रम मोदीच्या राज्यात फसले। 2022 पासून सगळ्यांसाठी घरं असं आपण घोषणा केली होती, आज घराची परिस्थिती पाहिली तर त्याच्यापेक्षा बिकट व्हायला चालली। याच भुसावळ नगरपालिकेमध्ये पाहिलंय तर 2.5 लाख लोकसंख्या असणाऱ्या भुसावळ नगरपालिकेमध्ये फक्त PMGSY मध्ये 65 घरं वाटल्या गेली, फक्त 65। मागणी 5 ते 7 हजार घरकुलांची आहे आणि आम्ही 65 वाटत असेल तर 2022 पर्यंत सगळ्यांना घर ही योजना फसली आहे। काय चालू आहे, कोणती योजना चालू आहे ती सांगितलं पाहिजे मोदीजीनं। म्हणून फक्त अजेंडा आहे भोंग्याचा 40 किंवा कोण कुठं काय म्हणतं ते औरंगजेबाच्या समाधीवर कोणा हार टाकला तिकडे भोंगा कोणा वाजवला, या देशाचे भोंग्याचे 40 हनुमान 40 किंवा नमाज किंवा अधिक प्रार्थना हे विषय जरी महत्त्वाचे असले तरी ते फार इतर ज्या हक्काच्या गोष्टी आहे, आरोग्याचा विषय आहे, शिक्षणाचा विषय आहे, मजुराचा विषय आहे, कामगाराचा विषय आहे, अपंगाचा विषय आहे, विधवा भगिनीचा विषय आहे, आमच्या याच्यावर रस्त्यावर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांचा विषय आहे, हे काही संपले नाही देशातले आणि तुम्ही भोंग्यावर येता आणि तुम्ही सुद्धा ब्रेकिंग करता, याचं नवल वाटते। बच्चू भाऊ अनिल काय सांगणार, फक्त एकच चुकलं ईडीवाल्यांचं का त्यांनी भाजपचा झंडा घेऊन धाडी टाकल्या पाहिजे, एवढी त्यांना विनंती आहे। का आता धाडी टाकताना भाजपचा झंडा घेऊन धाडी टाकावं, तुम्ही सांगा पुऱ्या देशभरामध्ये किती इतर राज्यात धाडी टाकल्या, त्या तुलनेत महाराष्ट्रात किती आहे, याचा आकडा जाहीर केला पाहिजे केंद्र सरकार। आता काय म्हणावं तर ते काही सांगावं लागते। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।